नमस्कार, मी अनुपमा। सरकारी नोकरीचे पर्याय सुचवणाऱ्या नोकरीची बातमी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। या भागामध्ये बँकेत, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये इंजिनियर, कृषी पदवीधर आणि इतर कुठल्याही शाखेतल्या पदवीधरांसाठी आणि हो खेळाडूंसाठी सुद्धा आहेत नोकरीचे अनेक पर्याय। तेव्हा चला तर मग पुढच्या काही मिनिटांमध्ये पाहूया नोकरीची बातमी। तुम्ही जर बँकेमध्ये नोकरी शोधत असाल तर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच IDBI मध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे। एक्झिक्युटिव्ह पदाच्या 920 जागांसाठी ही भरती होतीये आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही नोकरी असेल। बँकेमध्ये नोकरीचा अनुभव हवा असेल तर ही एक उत्तम संधी आहे। यासाठी शैक्षणिक अट आहे कोणत्याही शाखेतली पदवीधर, मात्र पदवी 55% उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। उमेदवारासाठी वयोमर्यादा आहे 20 ते 25 वर्ष। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 18 ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये बँकेची परीक्षा असेल। यासाठी अधिकृत वेबसाईट आहे IDBI bank.in। या वेबसाईटच्या शेवटी करिअर ऑप्शनवर क्लिक करा आणि अधिकृत नोटिफिकेशन वाचून मग अर्ज भरा। आणि आता खास खेळाडूंसाठी नोकरीची सुवर्ण संधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये। देशाचं, राज्याचं किंवा ऑल इंडिया युनिव्हर्सिटीचं प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंना स्पोर्ट्स कोट्यातून आयकर विभागामध्ये नोकरीची संधी आहे। 155 जागांसाठी ही भरती होणार आहे। इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स 8 जागा आहेत, टॅक्स असिस्टंटच्या 83 जागा आहेत, मल्टीटास्किंग स्टाफच्या 64 जागा आहेत आणि यासाठी 10वी उत्तीर्ण आणि संबंधित क्रीडा पात्रता आवश्यक आहे। तर टॅक्स असिस्टंटसाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष, संबंधित खेळातली पात्रता आणि पदवीधर असणं गरजेचं आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 25 ऑगस्ट आणि त्यासाठीची वेबसाईट आहे IncomeTaxMumbai.in। नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेमध्ये 162 जागांसाठी भरती होतीये। मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदांसाठी नोकरीची संधी आहे। कुठल्याही क्षेत्रातल्या 60% पदवी उत्तीर्ण असणं, शिवाय 55% पदव्युत्तर असणं, तसंच कृषी क्षेत्रातली पदवी किंवा पदव्युत्तर, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, तसंच ॲनिमल हजबंडरी, फिशरीज, प्लांटेशन, फायनान्स यामधली डिग्री असलेल्या उमेदवार पात्र असतील। ऑनलाईन परीक्षा ही ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होईल किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात। अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 7 ऑगस्ट आणि त्यासाठीची अधिकृत वेबसाईट आहे NABARD.org। ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये ज्युनियर असिस्टंटच्या 120 पदांसाठी भरती सुरू आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही विद्याशाखेतून पदवीधर झालेलं असणं, पदवीला 10वीला आणि 12वीला 40% अधिक गुण असावेत। याशिवाय उमेदवाराचा कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये डिप्लोमा आवश्यक आहे, तसंच MS Word, एक्सेल, पॉवरपॉईंटची माहिती असणं गरजेचं आहे। उमेदवारासाठी वयोमर्यादा आहे 30 वर्षांपर्यंत। अर्ज करण्याचा अंतिम तारीख आहे 15 ऑगस्ट आणि अधिकृत वेबसाईट आहे oil-india.com। तर हे होते या भागातले सरकारी आणि निमसरकारी नोकरीचे काही पर्याय। तुमच्यासाठी जो पर्याय योग्य आहे त्याचं नोटिफिकेशन अधिकृत वेबसाईटवरच वाचा आणि मग अर्ज करा। पुढच्या भागामध्ये भेटूया नोकरीच्या आणखी काही पर्यायांसहित नोकरीच्या बातमीत। पाहत रहा Zee 24 तास। छत्रपतींचा विचार म्हणजे